नमस्कार मित्रांनो, भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाने चंद्राला दिलेल्या शापाबद्दल जाणून घेऊया आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन का करू नये याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पौराणिक कथेच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर चला मग व्हिडिओचा माझ्यासोबत तुम्ही पण आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील. गणेश चतुर्थीच्या रात्री चंद्रदर्शन करू यासंबंधी पिढ्यानपिढ्या एक कथा सांगितली जाते. एके दिवशी लाडके बाप्पा मुषकावर सवार होऊन मोठ्या लगबगीने कुठेतरी जात होते, तेव्हा त्या गडबडीत असताना ते घसरले. दरम्यान त्यांना घसरताना पाहून चंद्र जोर जोरात हसू लागला. तो गमतीने त्यांच्याकडे बघून जोर जोराने आणखी हसू लागला. त्यामुळे गणपती बाप्पाला खूप राग आला आणि त्याने चंद्राला शाप दिला. बाप्पा म्हणाला, आजपासून तुझं तोंड कोणी नाही पाहणार, जो तुझं तोंड पाहिल त्याच्यावर चोरीचा खोटा आड येईल. गणपती बाप्पाच्या या बोलण्याने चंद्र चांगलाच घाबरला. गणेशाला प्रसन्न करण्यासाठी त्याने मोठे तप केले. चंद्राच्या भक्तीने बाप्पा देखील प्रसन्न झाले आणि त्यांनी चंद्राला शापमुक्त केले. पण तरीही गणेश चतुर्थीला तुझं तोंड कोणी पाहणार नाही, जो तुझं तोंड पाहिल त्याच्यावर चोरीचा खोटा आड येईल ही अट कायम ठेवली. त्यानंतर चंद्राने बाप्पाकडे विनंती केली की जर एखाद्याने चुकून त्या दिवशी चंद्राचे दर्शन केले तर त्याने काय करावे, माझ्या चुकीची शिक्षा एखाद्या निष्पाप व्यक्तीला नको. त्यावर बाप्पाने सांगितले की संकट चतुर्थीचे व्रत केल्यास खोट्या आडातून त्या व्यक्तीची सुटका होईल. या कथेमध्ये आपण गणपती बाप्पाने चंद्राला का श्राप दिला हे बघितले. म्हणून कोणाचीही चेष्टा करू नये या कथेतून हेच साध्य होते की कोणाच्याही व्यंगावर हसू नये. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.